Hi dear students this is mr kailash thidke lecturer in english and communication skill this is practical number 5 already we have seen four practicals of the subject bcc that is business communication using computers this is common to all the branches of diploma in engineering and technology so the name of practical is write the importance and guidelines of presentation skills okay i hope you might have completed the earlier four practicals successfully so the competency of this particular subject is communicate effectively and skillfully at workplace okay and the course outcome is give presentation using audio visual aids so this is the course outcome means after completion of this practical you will be able to give audio visual presentations or using audio visual aids so this is what the course outcome of this particular uh, practical is. now see practical number 5 हे प्रॅक्टिकल नंबर काय आहे पाच नंबरचं अगोदर आपण चार प्रॅक्टिकल ऑलरेडी पाहिलेले आहेत तर हे फिफ्थ नंबरचं प्रॅक्टिकल आहे राईट द इम्पॉर्टन्स अँड गाईडलाइन्स फॉर प्रेझेंटेशन स्किल्स आता प्रेझेंटेशन स्किल्ससाठी किंवा प्रेझेंटेशन देण्यासाठी कोणकोणत्या गाईडलाईन्स किंवा कोणकोणते स्किल्स महत्वाचे आहे त्याच्यासाठी त्याचं महत्व काय आहे प्रेझेंटेशन स्किलचं हे सगळं आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे तर आपण सुरुवातीला पाहूया वट इज द प्र इम्पॉर्टन्स ऑफ प्रेझेंटेशन स्किल Presentation skills are important everywhere in life for, from putting things up in front of your family to presenting your idea at workplace or it is a package one must establish the fact that presentation skills are essential every time you need to have good presentation skills okay presentation कशासाठी प्रेझेंटेशन आवश्यक आहे तर एव्हरी डे लाईफमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला परफॉर्म करायच्या असतात तर त्या सर्व ऍक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा वर्क प्लेसवर इफ युअर प्रेझेंटेशन इज इफेक्टिव्ह देन इव यु आर अ इफेक्टिव्ह एम्प्लॉई ऑर यु आर अ गुड कम्युनिकेटर सो दिस इज वॉट द प्रेझे इम्पॉर्टन्स ऑफ प्रेझेंटेशन स्किल इज आता प्रेझेंटेशन स्किल कशासाठी महत्वाचं आहे प्रेझेंटेशन स्किल लीड्स टू इंडिव्हिज्युअल सक्सेस तुम्हाला जर लाईफमध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल येणं आवश्यक आहे सो दॅट दिस प्रेझेंटेशन स्किल इज हेल्पफुल नेक्स्ट इज गुड प्रेझेंटर इज इक्वल टू गुड कम्युनिकेटर म्हणजे ज्याचं प्रेझेंटेशन चांगलं आहे त्याचं कम्युनिकेशन सुद्धा इफेक्टिव्ह असतं म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन लीड्स टू गुड प्रेझेंटेशन और गुड प्रेझेंटेशन लीड्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बोथ थिंग्स आर इक्कल सो ऑलवेज ट्राय टू रिमेंबर दिस इम्पॉर्टंट पॉईंट

किंवा वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे ते जर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडं प्रेझेंटेशन स्किल हे चांगल्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता देन प्रेझेंटेशन स्किल हेल्प यू कनेक्ट पीपल कनेक्ट विथ पीपल लोकांसोबत तुम्हाला कनेक्ट होता येतं किंवा तुमच्या आयडियाज लोकांना चांगल्या पद्धतीने सांगता येतात याच्यासाठी सुद्धा प्रेझेंटेशन स्किल हे आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट इज युअर टाइम मॅनेजमेंट विल इम्प्रूव आता टाइम मॅनेजमेंट विल इम्प्रूव म्हणजे काय तुमचं जर प्रेझेटेशन इफेक्टिव्ह असेल तर यु विल बी हॅव्हिंग गुड प्लॅनिंग गुड मॅनेजमेंट तुमच्याकडे मॅनेजरिल स्किल व्यवस्थित असेल तर तुम्ही टाइम मॅनेजमेंट सुद्धा करू शकता म्हणजे विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम यू कॅन परफॉर्म एनी टास्क इफेक्टिव्हली कमी वेळामध्ये एखाद चांगलं काम किंवा इफेक्टिव्ह काम करण्याचं जे स्किल असतं त्याला आपण काय म्हणतो तर टाइम मॅनेजमेंट म्हणतो सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट नेक्स्ट इज अँड इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन मेक मेक्स द बेस्ट युज ऑफ रिलेशनशिप बिट्वीन प्रेझेंटर अँड ऑडियन्स म्हणजे जो बोलणारा व्यक्ती आहे की किंवा कि जो प्रेझेंट करणारा आहे आणि ऑडियन्स आहे या दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने एक रिलेशनशिप बिल्ड करण्याचं काम सुद्धा प्रेझेंटेशन स्किलच्या द्वारे करता येतं फॉर एक्झाम्पल इन द ओरल एक्झामिनेशन लेट मी टेल यू वन एक्झाम्पल इज इन ओरल एक्झामिनेशन युअर प्रेजेंटेशन इज गुड ऑर इन दाय वाज युअर प्रेझेटेशन इज गुड देन यू विल गेट गुड मार्क्स ऑब्विसली यू कॅन कनेक्ट विथ पीपल बाय युअर इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन तुमचं प्रेझेंटेशन जितकं इफेक्टिव्ह असेल तितकं तुम्ही लोकांसोबत चांगल्या पद्धतीने जोडले जाऊ शकता हे सर्व प्रेझेंटेशन स्किल्सचं इम्पॉर्टन्स आहे यू नीड टू राईट इन द मॅन्युअल ओके राईट द इम्पॉर्टन्स ऑफ प्रेझेंटेशन स्किल्स सेकंड थिंग इज वॉट आर दी गाईडलाईन्स ऑफ प्रेझेंटेशन स्किल वट वट आर दी गाईडलाईन्स त्याच्यासाठी काय महत्त्वाच्या गाईडलाईन्स आहेत तर शो युअर पॅशन अँड कनेक्ट विथ युअर ऑडियन्स बी ऑनेस्ट विथ ऑडियन्स व्हॉट आर अबाउट वट इज इम्पॉर्टंट टू यू अँड इट मॅटर्स बी इंथ्युजियास्टिक अँड ऑनेस्ट अँड द ऑडियन्स विल रिस्पॉन्ड तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने ऑडियन्ससोबत कनेक्ट कराल तितक्या चांगल्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन स्किल हे चांगलं होईल फोकस ऑन युअर ऑडियन्स नीड तुमच्या ऑडियन्सची काय गरज आहे तुमच्या ऑडियन्सच्या त्यांना रिक्वायरमेंट काय आहे याच्यानुसार तुम्ही कम्युनिकेशन किंवा प्रेझेंटेशन करणं आवश्यक आहे तर तुम्ही व्यवस्थितरित्या इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन करू शकता मेक इट सिम्पल अँड कॉन्सन्ट्रेट ऑन कोअर मेसेज व्हॉट इज इम्पॉर्टंट ड्युरिंग युअर प्रेझेंटेशन वेन यू आर प्लॅनिंग फॉर युअर प्रेझेंटेशन एक्सप्रेस इट इन अ सिम्पल वे अँड रिमेंबर द की पॉईंट्स ज्यावेळेस तुम्ही कुठले प्रेझेंटेशन करता त्यावेळेस महत्त्वाच्या गोष्टी रिमेंबर करायला शिका दिस इज इम्पॉर्टंट देन स्माइल अँड मेक आय कॉन्टॅक्ट विथ ऑडियन्स नेहमीकरता आपण बोलत असताना किंवा प्रेझेंटेशन करत असताना आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं आवश्यक आहे सो दिस इज अनादर इम्पॉर्टंट गाईडलाईन देन स्टार्ट स्ट्रॉंगली द बिगिनिंग ऑफ युअर प्रेजेंटेशन इज क्रुशियल महत्त्वाचं असतं सुरुवातीला तुमच्या प्रेझेंटेशनची सुरुवात ही महत्वाची असते यू नीड टू ग्रॅप युअर अटेन्शन ऑफ युअर ऑडियन्स ओके ऑडियन्सचं अटेन्शन तुम्हाला ग्रॅप करता आलं पाहिजे कॅच करता आलं पाहिजे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टेल स्टोरीज युज युअर वॉइस इफेक्टिव्हली म्हणजे ज्यावेळेस प्रेझेंटेशन स्टार्ट करता त्यावेळेस काहीतरी कधी स्टोरी सांगायला पाहिजे एखादं कोट करायला पाहिजे तुम्ही कुठले तरी थॉट सांगायला पाहिजे आणि अशा पद्धतीने तुमच्या प्रेझेंटेशनची बिगिनिंग करायला पाहिजे किंवा ऑडिओ व्हिज्युअल एड्स चा यूज करून तुम्ही प्रेझेंटेशन स्टार्ट करू शकता सो दीज आर दी इम्पॉर्टंट गाईडलाईन्स देन ई व्हेरी इम्पॉर्टंट गाईडलाईन इज यूज युअर बॉडी लँग्वेज टू बोलत असताना किंवा प्रेझेंटेशन देत असताना तुमची बॉडी लँग्वेज ही इफेक्टिव्ह असणं आवश्यक आहे ज्या ज्या वेळेस सिच्युएशन अशी क्रिएट होईल त्या त्यावेळेस तुमचे एक्सप्रेशन चेंज झाले पाहिजे सो ऑल दिस थिंग यू नीड टू रिमेंबर ड्युरिंग प्रेझेंटेशन रिलॅक्स ब्रीथ अँड एन्जॉय तुम्ही अगदी कम्फर्टेबली तुम्ही बोलत असताना कुठल्याही पद्धतीची घाई न करता डोंट टॉक हरिडली डों डोंट मेक एक्झागरेशन ड्युरिंग युअर प्रेझेंटेशन ट्राय टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रेथिंग तुम्ही व्यवस्थितरित्या श्वास घेऊन किंवा कम्फर्टेबली त्याच्यावर शांतपणे विचार करून प्रत्येक सेंटेन्स बोललं पाहिजे दिस विल हेल्प यू make your presentation more effective so these are the very important guidelines i you need to remember so i hope you understood all the guidelines try to write it down in your manual and complete assignment number 5 or the practical number 5 okay so thank you very much for more details like share and subscribe to my youtube channel elearn english thank you